नमस्कार, मी तेजराज डीके, डीडीके चॅनल वर आपलं स्वागत आहे. आज आपण कोल्हापूर मधील घटना पाहणार आहोत. आता कोल्हापूर मध्ये एक भास्कर शंकर कांबळे हे 50 वर्षांचे इसम तिथल्या आपटे नगर मध्ये राहत असतात त्यांच्या परिवारासोबत, आणि ते तिथल्याच वन विभागामध्ये सर्वेअरचं काम करत असतात. मग त्यांच्या शेजारी एक युवराज बळवंत कांबळे हा 26 वर्षांचा तरुण राहत असतो त्याच्या परिवारासोबत, आणि तो भाजी विक्रीचं काम करत असतो. त्याच्याकडे टेम्पो आहे, त्या टेम्पोमध्ये भाजीपाला घेऊन जात असतो आणि संध्याकाळचं रोडच्या साईडला थांबून विक्री करायचा तो काम करत असतो. पण आता तो त्यांच्या शेजारी राहत नसून तर तो वारे वसाहत या ठिकाणी तो त्याच्या परिवारासोबत राहायला गेलेला आहे. पण ज्यावेळेस तो यांच्या शेजारी राहिला होता त्यावेळेस त्या भास्करची आणि या युवराजची खूप मैत्री होती. म्हणजे बघा, आता याचं वय 26 आहे त्या युवराजचं, आणि भास्करचं वय 50 आहे. म्हणजे भास्कर त्याच्यावरून दुपटीने मोठा होता, तरी पण त्यांच्यामध्ये मैत्री होती. आणि त्या मैत्रीमुळंच मग तो जो युवराज आहे कधीमधी त्यांच्या घरी जात असायचा, भास्कर याच्या घरी यायचा, कारण शेजार धर्म होता, बोलणं चालणं खूप चालायचं. मग कालांतराने ती जी भास्करची पत्नी आहे ती आहे कुडुत्री गावची. मग त्या पत्नीला कळलं की अरे हा जो युवराज आहे हा माझ्या माहेरचाच आहे. मग आता माहेरचा आहे कळल्यानंतर तिला त्या युवराजबद्दल अशी काय आपुलकी वाटायला सुरू झाली की खूप आपुलकी वाटायला सुरू झाली. तिने आता बेधडक त्याच्याबरोबर बोलायला सुरू केलं. मग त्याच्याबरोबर बोलणे, चेष्टमस्करी करणे, हसून खिदळून बोलणे, गप्पा मारणे, गावाकडच्या जुन्या गप्पा मारणे, जुन्या आठवणी ताज्या करणे, आता काय चाललेलं आहे, पहिलं कसं होतं, असं सर्व काय बोलणे असं होत असायचं. मग आता नंतर काय झालं तर तो जो युवराज आहे हा वारे वसाहतमध्ये राहायला गेला. पण तिकडं राहायला गेला तरी त्यांनी यांच्या घरी येणं बंद नाही केलं, तर तो यांच्या घरी येतच असायचा. मग आता सकाळी जर आला तर भास्कर त्या टायमाला घरी असायचे. मग आता भास्कर जर कामावर निघून गेल्यानंतर डबा घ्यायचे, आता कामावर निघून जायचे दिवसभर कामावर, मग संध्याकाळीच ते घरी यायचे. तरीही तो युवराज त्यांच्या घरीच बसायचा त्यांच्या पत्नीबरोबर गप्पा मारत. मग त्या भास्करला असं वाटायचं अरे हा तर आता त्या वारे वसाहतमध्ये राहायला गेलेला आहे, पण हा कशाला माझ्या घरी येतो आहे. आणि समजा मी घरी आहे तर ठीक आहे, माझ्याबरोबर गप्पा मारायला आहे, मित्राचं नातं आहे म्हणून येत असेल, पण मी जरी कामावर गेलो तरी तो घरीच बसत असतो, तो काही लवकर घरी जात नाही. आणि त्या भास्करला एक दुसरी गोष्टसुद्धा माहिती असते की तो भाजी विक्रीचं काम करतो आहे, तर दिवसभर त्याच्यापाशी मोकळा वेळ आहे, आणि संध्याकाळीच तो टेम्पो बाहेर काढतो, भाजीपाला आणतो, कुठल्या तरी रस्त्याच्या कडेला भाजी विकत बसतो 2-4 तास, तेवढंच त्याचं काम असतं. तर दिवसभर त्याला मोकळा वेळ आहे, तर हा अख्खा वेळ माझ्या घरीच घालव तर नसेल असा त्याला संशय येतो. मग आता त्याला असा काही संशय येतो की त्याला असं वाटतं माझी बायको घरी असते, हा सुद्धा घरी युवराज येतो आहे, तिच्याबरोबर भरपूर यांच्या गप्पा गोष्टी होतात. मग आता कधी जर तो युवराज यांच्या घरी जर आला आणि त्यावेळेस जर भास्कर घरी असेल, मग यांच्या जर गप्पा सुरू झाल्या त्यांच्या कुडुत्री गावच्या, तर भास्करने जर मध्यभागी जर सहभाग घेतला त्यांच्या गप्पांमध्ये, तर हे लोक काय करतात तर त्याला डावलतात. तुम्ही गब्बा समानतात, तुम्हाला माहिती आहे का आमच्या गावकडचं काय, तर तुम्ही मध्ये मध्ये का बोलतात. आता त्याला डावल्यानंतर त्याला खूप अपमानास्पद वाटतं, त्याला असं वाटतं की अरे हे एवढं गप्पा मारतायत, नवरा मी आहे तरी माझाच अपमान हे लोक करतायत, माझी बायकोसुद्धा माझा अपमान करतायत, आणि या युवराजबरोबर हसून खेदवून चेष्टा मस्करी करून माझ्यासमोरच गप्पा मारते. मग त्याचा संशय कुठेतरी आणखीन बळावतो, आणखीन वाढतो. मग आता कामावर गेल्यानंतर त्याचं लक्ष कामावर लागत नसतं, तर त्याला काय वाटतं अरे मी तर कामावर आहे पण माझी बायको घरी आहे, दुसरं कुणीही घरी नाही. मग हा युवराज आल्यानंतर यांची जवळीक निर्मंत्र झालेलीच आहे, मग आता यांचे अनैतिक संबंधसुद्धा प्रस्थापित झाले असतील आणि नको ते नाटकं यांच्या घरात चालत असतील, म्हणून आता तो सैरभैर झालेला असतो, त्याचं कामावरही लक्ष लागत नसतं, घरी आला तर घरी जेवण व्यवस्थित करत नसतो, झोप लागत नसते, काय करावं काय नाही हेच त्याला कळत नसतं. म्हणून तो आता एक विचार करतो की आता ह्या युवराजला आपण एकटं गाठायचं आणि त्याला समजावून सांगायचं. म्हणून तो आता काय करतो, एका दिवशी त्या युवराजची भेट घेतो आणि त्या युवराजाला म्हणतो की हे बघ युवराज, म्हणतो तू आता वारे वसाहतमध्ये राहायला गेलेला आहेस बरोबर, तो म्हणतो हो बरोबर आहे, तर इथून पुढं तू माझ्या घरी यायचं नाही, माझ्याबरोबर कसले संबंध ठेवायचे नाही, माझ्या घरच्यांबरोबर सुद्धा तू संबंध ठेवायचे नाहीस. मग तो युवराज म्हणतो अहो मी काय केलं आहे संबंध न ठेवायला, मी तर चांगला वागतो आहे ना, आणि त्या माझ्या माहेरचे आहेत, चांगल्या आहेत त्या, म्हणून बोलतो मी त्यांच्याबरोबर, माझ्या मनात तसं काही पाप नाही असं काय बोलतो आणि निघून जातो. म्हणजे त्या युवराजला तो भास्कर काय म्हणतो आणि त्याला काय म्हणायचं आहे नक्की हेच कळत नाही, किंवा तो
लक्ष देत नाही आणि निघून जातून परत जसं सुरू आहे तसंच त्यांचं सुरू राहतं परत तो भास्कर इकडे परत टेन्शनमध्ये येतो त्याला असं वाटतं की अरे हा माणूस माझ्या जीवनातून कसा बाहेर होईल आमच्या आयुष्यात का आलेला आहे हा याच्यामुळं टेन्शन झालेलं आहे मला बायकोला तर टेन्शन आहे पण मला खूप टेन्शन झालेलं आहे मला संशय येतो यांचा म्हणून तो काय विचार करतो आता कुठल्या तरी मित्राला मध्यस्थी घालायचं आणि त्याच्याकडूनच या युवराजाला समजूत घालून द्यायचं म्हणजे तो समजून जाईल मग आता तो काय करतो तारीख आहे 13 सप्टेंबर 2023 आता ह्या दिवशी तो तिथल्या संभाजीनगरमध्ये जातो त्याच्या मित्राकडं आणि सोबत त्या युवराजालासुद्धा घेतो मग हे दोघंजण मिळून त्या संभाजीनगरला जातात त्या भास्करच्या मित्राची भेट घेतात मग तो मित्र त्या युवराजाला सर्व समजावून सांगतो की असं जात जाऊ नको त्यांच्या घरी नवरा बायको येते त्याला वेगळं वाटतं असं काही समजावून सांगतो मग त्या युवराजालाही ठीक आहे असं वाटतं तो युवराजही ठीक आहे म्हणतो मग आता सर्व झाल्यानंतर हे दोघंही आपापल्या दुचाकीवर आपापल्या घरी जायला निघतात मग आता घरी जायला निघल्यानंतर तो युवराज तर पुढं निघून गेलेला आहे मग आता पाठीमागं भास्कर जात असतो पण पाठीमागून जाता जाता त्याच्या डोक्यामध्ये आणखीन एक विचार येतो आता विचार काय येतो त्याच्या मनात त्याला असं वाटतं की अरे आपल्या मित्राकडून याला आपण समजूत तर घालून दिलेली आहे तरी ह्याला समजलं नाही हा जर परत माझ्या घरी आला माझ्या बायकोला जर याने नादाला लावून घेतलं तर पुढं काय होईल कारण मी इतकं दिवस झालं याला समजवतो आहे तरी याला समजलं नाही तरी माझ्या घरी यायचाच आणि माझ्या बायकोबरोबर मी नसताना गप्पा मारत बसायचाच परत जर याला समजलं नाही तर आता आपण एक काम करायचं याला आता धमकी द्यायची आणि याला तंबी द्यायची की इथून पुढं जर माझ्या घरी आलास तर माझ्यासारखा वाईट नाही म्हणून तो काय करतो आता गाडी फास्ट घेतो गाडीची स्पीड वाढवतो आणि गाडी त्याच्या गाडीच्या पुढं नेतो आणि त्याला आडवं घालतो आता गाडी त्याला आडवं घातल्यानंतर तोसुद्धा थांबतो गाडी साईडला घेतो मग गाडीनं उतरतो त्याला म्हणतो काय झालं भास्कर त्याला म्हणतो हे बघ युवराज तुला तर आता समजून सांगितलं आहे इथून पुढं अजिबात माझ्या घरी यायचं नाही माझ्या बायकोवर बघायचं पण नाही संबंध पण ठेवायचे नाही तिच्याबरोबर आम्ही तुला ओळखत नाही माझ्या घरचा सुद्धा रस्ता तू विसरून जा माझ्या घराला विसरून जा आम्हालाच विसरून जा पण आता त्या युवराजालासुद्धा राग आलेला असतो कारण त्याच्या मित्राने समजल्यानंतर त्याला थोडं समजलेलं असतं की हा आपल्यावर संशय घेतो म्हणून त्याच्या बायकोवर आणि आपल्यावर हा संशय घेतो आहे असं त्या युवराजाला कळून चुकलेलं असतं म्हणून थोडा तोसुद्धा रागात असतो मग तो आता रागाच्या भरात त्याला थोडंसं येडवाकडं बोलतो हा सुद्धा त्याला थोडंसं वेडवाकडं बोलतो मग आता यांच्यामध्ये धारापकडी व्हायला सुरू होते झाटापकडी व्हायला सुरू होते मग वादविवाद एवढे वाढतात की सरळ तो युवराज काय करतो तर त्या भास्करला सरळ ढकलून देतो आता ढकलून दिल्यानंतर तो खाली पडतो खाली पडल्यानंतर तो युवराज एवढा चिडलेला असतो की अक्षरशः तिथं पडलेला एक मोठा दगड असतो तो दगड उचलतो आणि सरळ त्या भास्करच्या डोक्यात घालतो जसंच डोक्यात घालतो की पहिलाच फटका असा काय त्या भास्करला बसतो की त्याच्यामध्येच तो निश्चित पडतो एकदम बेशुद्ध पडतो तरी तो युवराजचा राग शांत होत नाही तरी तो दगड परत उचलतो परत त्याच्या तोंडावर घालतो परत तिसऱ्यांदा उचलतो परत तिसरा फटका मारतो त्याच्यातच त्याचा चेहरा विद्रूप होतून त्याच्यातच त्याचा जीव जातो मग सरळ तो युवराज काय करतो त्याची दुचाकी घेतो त्याच्यावर बसतो आणि सरळ आता तिथली जी जुना राजेवाडा पोलीस चौकी आहे त्या राजेवाडा पोलीस चौकीमध्ये जातो आणि पोलिसांना सांगतो की मी एका भास्कर कांबळे नावाच्या इसमाचा खून केलेला आहे अशा अशा ठिकाणी मग आता हे ऐकल्यानंतर तिथले जी पोलीस आहे राजेवाडा पोलीस चौकीचे पोलीस ते ताबडतोब घटनास्थळी जातात बघतात तर खरं तिथं एक इसम जखमी अवस्थेत पडलेला आहे किंवा मृत्यूमुखी पडलेला आहे आता काय पोलिसांना दिसतं पोलीस लगेच त्याला म्हणजे त्याचा पंचनामा वगैरे करून घेतात आणि त्याचा मृतदेह तिथल्या CPR हॉस्पिटलमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवून देतात आणि याच्यावर गुन्हा दाखल करतात मग याच्याकडे रिक्सर चौकशी केल्यानंतर तो सर्व काही पोलिसांना व्यवस्थित सांगतो की मी त्याला का मारलं त्याच्यामागची कारणं काय आहेत म्हणून मग आता पोलीस त्याच्यावर 302 कलमांतर्गत गुन्हा दाखल करतात आणि त्याची रवानगी जेलमध्ये करून टाकतात पण बघा आता या केसमध्ये काय झालेलं आहे तर त्या भास्कर तर चांगला होता वन विभागामध्ये सर्वेअरचं काम करत होता 50 वर्षाचा होता आता त्याच्या पत्नीचं वय असेल 42 असेल 45 असेल पण त्याच्या पत्नीलासुद्धा एक गोष्ट कळायला पाहिजे होती चला ठीक आहे माहेरचा आहे तो आता एखाद्या स्त्रीला सासरवाडीमध्ये जर नांदायला असेल तर तिला आपल्या माहेरचं जरी कुत्रं आलं तरी ते खूप त्याचं नवल वाटतं अप्रूप वाटतं हा तर माणूस आहे तो युवराज तर माणूस आहे ठीक आहे ना आपल्या माहेरचं आहे ना पहिले संबंध होते पण आता नवऱ्याला ते खटकत आहेत कुठंतरी खटकत आहे नवऱ्याला तर त्यांनी समजून घ्यायला पाहिजे होतं त्याच्याबरोबर त्यांनी अंतर ठेवायला पाहिजे होतं कमी बोलणं करायला पाहिजे कमी बोलायला पाहिजे किंवा त्याला सांगायला पाहिजे होतं की बाबा तू माझ्या घरी येत जाऊ नको माझ्या नवऱ्याला आवडत नाही तुझ्याबरोबर बोलायला तर तू काय माझ्याबरोबर संबंध ठेवू नको नाही तर याच्यामध्ये काय होईल की माझा संसार धोळीस मिळेल माझा संसार मोडून जाईल तोही समजून गेला असता युवराज ठीक आहे म्हटलं असतं मी येत नाही तुमच्या घरी तिथंच विषय संपला असता पण तो युवराज तिच्या घरी यायचा तिला गप्पा मारत बसायचा तोही चांगला होता त्याच्या मनात तसं काही नव्हतं
कसलंही त्याच्या मनात पाप नव्हते नव्हतं किंवा वासना नव्हती, काही नव्हतं. एक आपल्या माहेरीची आहे एक माती म्हणून तिच्याबरोबर तो बोलत असायचा. पण त्या भास्करच्या मनामध्ये संशय कुठंतरी घुसला होता आणि त्याला त्याचं येणं जाणं खटकत होतं. तर बायकोने त्याला साथ द्यायला पाहिजे होती आणि याच्याबरोबर संबंध म्हणजे बोलणं बंद करायला पाहिजे होतं. पण त्याचं काही झालं नाही तर वेगळंच होऊन सर्व बसलं. यांनी याच्या हातून त्याचा खून झाला आणि यांनी शेवटी त्याचा खून करायचा नव्हता तर तुझं माझं झालं ना, तुझ्या मित्राने समजवले ना, तर तुझा माझा याच्या पुढं संबंध राहणार नाही किंवा आपण संबंध ठेवायचे नाही. संपला विषय जा, तू तुझ्या घरी जा, मला माझ्या घरी जाऊ दे आणि हेतून पुढं मी तुला दिसणार सुद्धा नाही. तिथंच सर्व काही मिटलं असतं. पण प्रकरण एवढं वाढून बसलं की त्या युवराजीने मारल्यामुळं त्याला जेलमध्ये जाऊन बसावं लागणार होता, म्हणजे बसलेला आहे किंवा बसावं लागेल. त्याचा जीव गेला, त्याची पत्नी विधवा झाली, इथं सर्व काही संपलं. तर मित्रांनो, ही होती आजची स्टोरी. आपल्याला कशी वाटली, कशी नाही ती मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका, सोबत बेल आयकन प्रेस करायलासुद्धा विसरू नका. तर परत आपण उद्या आणखीन एखाद्या नवीन स्टोरीमध्ये भेटूया. तोपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, आपल्या परिवाराची काळजी घ्या. तोपर्यंत धन्यवाद.